नमस्कार, बातमी आहे मान्सून संदर्भातली। एप्रिल महिना जवळपास अर्ध्यावर आला असून देशातील शेतकऱ्यांचे लक्ष आता यंदा पाऊस कसा राहील याकडे लक्ष लागले आहे। दोन दिवसांपूर्वी स्कायमॅप या खासगी हवामान संस्थेने यंदा देशात सरासरीच्या 94% पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे। गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यात पर्जन्यमान कमी राहील असे त्यांनी या अंदाजात सांगितले आहे। आज दिनांक 11/4/2023 रोजी भारतीय हवामान विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज व्यक्त केला आहे। भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे। या अंदाजानुसार यंदा देशात 96% पाऊस पडेल असं त्यांनी या अंदाजात सांगितलं आहे। भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी असे सांगितले आहे, एल निनोचा प्रभाव मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात जाणवेल। समुद्राच्या होणाऱ्या तापमानात बदल यासारखे घटक चांगला पाऊस होण्यास अनुकूल आहेत। एल निनो म्हणजेच खराब मान्सून हे समीकरण मानणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे। यंदा देशात एल निनोमुळे खरीप पिकांच्या उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही आणि पेरण्यांबद्दल काही चिंता करण्याचे कारण नाही असे रविचंद्रन यांनी सांगितले आहे। शेतकरी मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील दिलेले बेल आयकॉन नक्की प्रेस करा। धन्यवाद।